नमस्कार, मी नेहा, नेहाज रुचकर रेसिपी या यूट्यूब मराठी चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत आणि त्या पदार्थाचं नाव आहे खुसखुशीत मटार कचोरी. चला तर साहित्याची ओळख करून घेऊया. 3 कप मैदा चाळून घेतलेला आहे, 200 ग्राम हिरवा मटार, 1.5 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप, 2 चमची साखर, 2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट, 1/2 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे मीठ, 4 हिरव्या मिरच्या, 1 छोटी वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, तळण्यासाठी तेल आणि गरजेपुरेसं पाणी. साहित्याची ओळख झालेली आहे, वळूया कृतीकडे. प्रथम आपण एक बाऊल घेणार आहोत आणि या बाऊलमध्ये हा मैदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. या मैद्यामध्ये आपल्याला 5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. हे 2 चमचे मीठ घालते मी. आता मैदा आपल्याला तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता मैदा, मीठ आणि तेल चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ह्या पाण्याने हे भिजवून घ्यायचे. थोडं पाणी घालूनच आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे, कारण तो जास्त पातळ होता कामा नये. आता आपला मैदा चांगला मळून झालेला आहे, तो 1/2 तास रेस्टसाठी आपण ठेवणार आहोत. आता मी कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेते, हे धणे घेते, बडीशेप. धणे आणि बडीशेप आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता. धणे आणि बडीशेप मिक्सरला लावून घेऊया. आपण धणा आणि बडीशेप याची जाडसर भरट करून घेतलेली आहे, ती मी काढून घेते. आता आपल्याला हिरवा मटार क्रश करून घ्यायचा आहे. आता आपण मटार मिक्सरला क्रश करून घेतलेला आहे, तो एका बाऊलमध्ये मी काढून घेते. याच्यामध्ये थोडेसे मटार अख्खे दिसले पाहिजेत, आपल्याला हे एकदम बारीक करायचं नाही आहे. आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया. त्याच्यासाठी हा पॅन मी इंडक्शनवर ठेवते आहे. आता आपला पॅन चांगला गरम झालेला आहे, त्याच्यावर आपल्याला हे तेल ओतून घ्यायचं आहे. तेल जास्त ओतायचं नाही आहे, कारण ते सारण आपल्याला जास्त ओलं करायचं नाही आहे. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रथम आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण चांगलं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकते मी. ही हिरवी मिरची पेस्ट न करता तिची भरड केलेली आहे, ती मी टाकते. हे धणा आणि बडीशेप याची भरड केली आहे, ती टाकते. ही गरम मसाला पावडर आहे. हे मसाले चांगले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. क्रश केलेला मटार टाकते. कचोरीचं सारण आपल्याला सुकंच बनवायचं आहे. जर हे सारण पातळ झालं तर कचोरी फाटू शकते. ही आमचूर पावडर टाकते.
चवी पुरेसं मीठ टाकून घेते आहे। कोथिंबीर टाकते हैं। आता ही कोथिंबीर ह्या सारणामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण थोडीशी साखर टाकतोय कारण ह्या सारणाची चव बॅलन्स होण्यासाठी। आता आपलं सारण चांगले तयार झालेले आहे, ते एका बाउल मध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता आपलं सारण थंड होतंय, तोपर्यंत आपण इंडक्शनवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। कढई चांगली तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल ओतून घेणार आहोत। एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण मैद्याचा हा डो मळून घ्यायचा आहे। मैद्याचा गोळा चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता आपण कचोरीसाठी ह्याचे गोळे बनवून घेऊया। या मैद्याच्या पिठाचे आपल्याला समान आकाराचेच गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे कचोऱ्या एकसारख्या दिसतील। आता हे मैद्याच्या पिठाचे एकाच आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत। या गोळ्याची वाटी करून याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचे। आता ही मैद्याच्या पिठाची वाटी करून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचे। आता ही मैद्याची पारी आपण जी बंद केलेली आहे, ती आपल्याला वरची बाजू खाली करून घ्यायची आहे आणि वरून अशी चांगली प्रेस करून घ्यायची आहे। आता आपल्या कचोऱ्यांमध्ये सारण भरून झालेले आहे, ह्या कचोऱ्या आता आपण तळून घ्यायच्या आहेत। ह्या कचोऱ्या आपल्याला चांगला ब्राउन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। कचोऱ्या आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या सर्व बाजूने चांगल्या फ्राय होतील। आता आपली मटार कचोरी चांगली तळून झालेली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
आता या सर्व कचोऱ्या तळून झालेल्या आहेत, हे आपण तेलातून काढून घेऊया। आता या गरम तेलामध्येच ह्या दोन मिरच्या देठ काढून आपण तळून घेणार आहोत। आता ही मिरची तळून झालेली आहे, हिला आपण थोडंसं मीठ लावून घेणार आहोत। आता आपल्या सर्व कचोऱ्या तळून तयार झालेल्या आहेत, डिश सर्व करून घेऊया। आता आपली डिश तयार झालेली आहे आणि आता ही मी इथे खजूरची चटणी बनवलेली आहे, त्याविषयी थोडं सांगते। प्रथम खजूर आणि चिंच पाण्यामध्ये उमळून घेतलेले आहे, नंतर खजूर आणि चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गुळ मिक्स केलेले आहे आणि चवी पुरेसं मीठ टाकलेलं आहे। तर ही चटणी ह्या कचोरीबरोबर खायला अतिशय सुंदर लागते, तुम्ही नक्की बनवून बघा। कचोरी अतिशय सुंदर झालेली आहे आणि सारणसुद्धा आतलं छान दिसते। तर आजची मटार कचोरी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। या मटार कचोरीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता। तसेच रेसिपी बनवताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी नक्की सांगेन। तर असेच नवनवीन रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ बनवतच राहू। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपींचा स्वाद घ्या आणि स्वस्थ रहा,